नमस्कार इयत्ता दहावी शास्त्र भाग दोन अर्थात इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाच्या कृतीपत्रिकेचं नेमकं स्वरूप आज आपण बघणार आहोत या भागात मी तुमचं मनापासून स्वागत करते विद्यार्थ्यांना लक्षात घ्या आपला हा पेपर लिहिण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे एकूण दोन तास आणि यासाठी एकूण गुण आहेत चाळीस चाळीस गुणांचा आपला हा लेखी पेपर असणार आहे आणि यासाठी दहा गुण आहेत अंतर्गत गुणांसाठी पण आज आपण चाळीस गुणांच्या लेखी कृतीपत्रिकेचं स्वरूप बघणार आहोत त्यासाठी चाळीस गुणांचा हा पेपर लिहिताना तुमच्या लक्षात येईल की इतिहासासाठी निर्धारित केलेले आहेत एक गुण अठ्ठावीस गुण आणि राज्यशास्त्रासाठी निर्धारित केलेले आहेत बारा गुण असं अठ्ठावीस अधिक बारा बरोबर चाळीस गुणांची आपली ही लेखी परीक्षा असणार आहे त्यासाठी आपण सुरुवात करूया इतिहासापासून आपल्या या इतिहासाचा अठ्ठावीस गुणांची ही कृतीपत्रिका आहे प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा गुण आहे तीन तीन विधानं असतात त्याखाली आपल्याला चार पर्याय दिलेले असतात योग्य विचार करायचा आहे आणि विचार करून काळजीपूर्वक आपल्याला रिकाम्या जागी योग्य पर्याय तिथे लिहायचा आहे आणि विधान पूर्ण उत्तरपत्रिकेत लिहायचं आहे प्रश्न पहिला ब यामध्ये पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा यासाठी गुण आहे तीन या प्रश्नामध्ये तीन गट असतात त्या तिन्ही गटांमध्ये चार जोड्या असतात या चार जोड्यांमध्ये तीन जोड्या बरोबर लिहिलेल्या असतात आणि एक जोडी चुकीची असते विद्यार्थ्यांनो ही जी नेमकी चुकीची जोडी आहे थी, तीच जोडी आपल्याला ओळखायची आहे आणि आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची आहे ती ओळखलेली जोडी जी चुकीची आहे ती आपल्याला पुन्हा दुरुस्त करण्याची गरज नाही फक्त आपल्याला ती जोडी चुकीची ओळखलेली आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची आहे प्रश्न दुसरा अ दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा कोणतीही दोन गुण आहेत चार म्हणजे एक संकल्पना चित्र दोन मार्कांसाठी म्हणजे आपल्याला दोन संकल्पना चित्र काढायची आहेत चार गुणांसाठी पण विद्यार्थ्यांना हा प्रश्न लिहिण्यापूर्वी एक सांगते तुम्हाला की ही संकल्पना चित्र जी आपल्या कृतीपत्रिकेत आलेली आहेत ती त्याच नमुना आराखड्यानुसार पेनने आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये काढायची आहेत उद्देश हाच की तुमचा वेळ जाऊ नये जर हा आकृतिबंध गोल किंवा चौकोनात असेल जो काही आकार दिलेला असेल त्याच आराखड्यानुसार ही चित्र तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये काढणं अपेक्षित आहे यानंतर प्रश्न दुसरा ब थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही दोन या टिपा ज्या आपल्याला चाय चार मार्कांसाठी आहेत त्या आपल्याला तीन टिपा येतात त्या तीन टिपांपैकी आपल्याला कोणत्याही दोन टिपा मुद्देसून विचार करून व्यवस्थित लिहायच्या आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा कोणतेही दोन यामध्ये आपल्याला एकूण चार विधानं येतात त्यापैकी आपल्याला जी आत्मविश्वासाने तुम्ही लिहू शकाल अशी कोणतीही दोन विधाने आपल्याला कारणांसहित सकारण स्पष्ट करायचे आहेत त्यामुळे आपल्याला हे उत्तर लिहित असताना मुद्देसूद लिहायचं आहे प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर आपण लिहिणार आहोत आणि कोणतेही दोन विधाने आपल्याला स्पष्ट करायची आहेत गुण आहेत चार प्रश्न चौथा दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा यासाठी सुद्धा गुण आहेत चार विद्यार्थ्यांना यामध्ये एक एक गुणांचे असे दोन प्रश्न येतात आणि दोन गुणांचा एक दीर्घोत्तरी प्रश्न येतो यामध्ये एक एक गुणांचे प्रश्न जे अगदी वस्तुनिष्ठ असतात छोटेशा उत्तराचे असतात पण तरीसुद्धा उत्तर लिहित असताना आपण शब्द किंवा थोडंसं नेमकं उत्तर न लिहिता आपण पूर्ण वाक्य त्या उत्तराच्या ठिकाणी लिहिणार आहोत त्यानंतर प्रश्न दुसरा जो थोडा सविस्तर लिहायचा आहे त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या वेळेमध्ये जो उतारा आपल्या कृतीपत्रिकेमध्ये दिलेला आहे त्याचं काळजीपूर्वक वाचन करा मनन करा चिंतन करा आणि त्या अनुषंगाने आपल्या दोन गुणांच्या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर लिहा म्हणजे आपल्याला याही प्रश्नामध्ये चारपैकी चार गुण मिळतात इतिहासातला आपला शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न पाचवा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन गुण आहेत सहा यासाठी एक प्रश्न आहे तीन मार्कांचा आणि ही सविस्तर उत्तरं लिहित असताना इतिहासातलं प्रत्येक उत्तर हे एकाखाली एक मुद्दे टाकून विशेष म्हणजे प्रश्न काळजीपूर्वक वाचा कारण आपलं उत्तर कधीकधी भरकटले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हे आपले गुण जाऊ शकतात म्हणून प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानेच आपलं नेमकं उत्तर लिहायचं आहे म्हणजे आपल्याला पैकीच्यापैकी गुण मिळतात यानंतर वळूया राज्यशास्त्राकडे जो बारा गुणांचा आहे यामध्ये प्रश्न सहावा आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा इथेसुद्धा आपल्याला दोन विधानं लिहायची आहेत खाली आपल्याला चार पर्याय दिलेले असतात विचार करायचा आहे कारण आपण पुस्तकांचं जर छान वाचन केलं असेल तर आपल्याला बरोबर हे पर्याय येतात आणि आपण आत्मविश्वासाने ते लिहू शकतो आणि हे दोन आपल्याला हातचे गुण अगदी सहजे मिळू शकतात यानंतर प्रश्न सहावा सातवा आहे पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा आपल्याला एखादं विधान चूक आहे तर ते का चूक आणि बरोबर आहे तर ते का बरोबर हे आपल्याला त्या खाली त्याचं कारण लिहायचं आहे है। म्हणजे आपल्याला पूर्ण वाक्य लिहायचं आहे है की वरी वरती दिलेले विधान हे चूक आहे कारण आणि हे कारण लिहून त्याखाली ते विधान का चूक याचं कारण लिहा आणि ते विधान का बरोबर वर हे सुद्धा आपल्याला त्याचं कारण खाली मुद्देसूद स्पष्ट करायचं आहे तर आपल्याला यामध्ये दोन आपल्याला जे आप विधानं चुकीबरोबर स्पष्ट करायचे त्यामध्ये आपल्याला चारपैकी चार गुण निश्चित मिळतील यानंतर प्रश्न आठवा अ पुढील संकल्पना स्पष्ट करा कोणतीही एक यालासुद्धा दोन गुण आहेत या संकल्पना स्पष्ट करत असताना आपण नेमकी जी संकल्पना दिलेली आहे यामध्ये दोन संकल्पना येतात त्यापैकी आपल्याला कोणतीही एक लिहायची आहे ती संकल्पना आपल्याला मुद्देसूद स्पष्ट करायची आहे यानंतर प्रश्न आठवा ब दिलेल्या सूचनेनुसार कृती करा कोणतीही एक यामध्येही आपल्याला इतिहासासारख्यास आकृतिबंध किंवा संकल्पनाचित्र पूर्ण करायचे पुन्हा सांगते की कृतीपत्रिकेमध्ये जो आराखडा दिलेला आहे त्याच आराखड्यानुसार आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये हा प्रश्न हे संकल्पनाचित्र लिहायचं आहे त्यामध्ये उत्तरं लिहायचे आहेत आणि यासाठी सुद्धा गुण आहेत दोन आणि आपल्या ह्या कृतीपत्रिकेतला शेवटचा म्हणजे नववा प्रश्न आहे पुढील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा कोणतेही एक यालेही गुण आहेत दोन तर हा जो नववा प्रश्न आहे यामध्ये आपल्याला दोन प्रश्न येतात त्यापैकी आपल्याला कोणतंही एक लिहायचं आहे विचार करून आपल्याला हे उत्तर लिहायचं आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही इतिहासाच्या पुस्तकाचं छान वाचन केलं असेल मन लावून पुस्तक वाचलं असेल धडे वाचले असतील तर आपल्याला या प्रश्नांची छान उत्तरं लिहिता येतात उत्तराची भाषा ही प्रभावी पाहिजे साधारण शास्त्रीय भाषा पाहिजे बोलीभाषा नको म्हणजे आपल्याला ह्या प्रश्नामध्ये व्यवस्थित आपल्याला गुण मिळतात उत्तरं आपले छान दिसतात छान वाटतात विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे छान आपल्याला पेपर लिहायचा आहे तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा छान पेपर सोडवा इतिहास आणि राज्यशास्त्राचे असेच इतर धड्यांचेसुद्धा सोप्या भाषेतील व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे सगळ्या धड्यांचा अभ्यास तुम्हाला या व्हिडिओजद्वारे करता येईल धन्यवाद